पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे या दोन्ही गटाच्या समर्थकांचा परस्पर विरोधात मोठा रोष होता। हे निवडणूक प्रचारात दिसून आले होते। आज मतमोजणीच्या ठिकाणी अभिजित पाटील हे आले असता त्यांच्या 9799 या गाडीचा काचा फोडण्यात आल्याचं दिसून आले। या काचा काळे समर्थकांनी फोडला असल्याचा आरोप अभिजित पाटील समर्थक करत असतानाच या घटनेबाबत कल्याणराव काळेंनी प्रतिक्रिया दिली असून हा विरोधकांचा स्टंट असू शकतो असं ते म्हणाले। काच बीज फोडला असं म्हणते ना, काही ठिकाणी जरा थोडं काय झालं आर्थिक उलाढाल विरोधकाकडनं जास्त झाली आणि त्याच्यामुळं काही त्यांचे हिशोब जुळून आहेत, त्याच्यामुळे सुद्धा ही घडू शकते असं आमच्या लोकांनी काच फोडली असं म्हणता येणार नाही। स्टंटबाजीच राजकारण आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।